अयोध्या प्रकरणी मध्यस्थीचे प्रयत्न अयशस्वी. येत्या 6 तारखेपासून सर्वोच्च न्यायालयात सुरू होणार सुनावणी. बेकायदेशीर कृत्य प्रतिबंध सुधारणा विधेयकाला राज्यसभेचीही मंजुरी. दहशतवादाशी सामना करण्यासाठी रालोआ वचनबद्ध असल्याची गृहमंत्र्यांची ग्वाही. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी 38 संवेदनशील सरकारी साक्षीदारांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी सत्र न्यायालयाकडे करणार राष्ट्रीय तपास संस्थेचं उच्च न्यायालयात निवेदन. भारत आणि गिनी दरम्यान पारंपरिक औषध पद्धती आणि अपारंपरिक ऊर्जा यासह 3 सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या. यापुढच्या काळातल्या निवडणुकांमध्ये इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांऐवजी मतपत्रिकांचा वापर करण्याची बहुसंख्य विरोधी पक्षांची एकमुखी मागणी. ईव्हीएमला दोष देण्यापेक्षा विरोधी पक्षांनी आत्मचिंतन करावं मुख्यमंत्र्यांचं प्रत्युत्तर. पावसामुळे उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये शाळांना सुट्टी जाहीर करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्याचा शिक्षण मंत्र्यांचा निर्णय. आणि राज्याच्या बहुतांश भागात पावसाचा जोर. भामरागड तालुक्यातल्या 100 पेक्षा जास्त गावांचा संपर्क तुटला. राधानगरी धरणाचे दरवाजे उघडले. उद्याही राज्याच्या अनेक भागात जोरदार पावसाची शक्यता. नमस्कार. 9:30 बातमीपत्रात मी ज्योती आंबेकर आपलं स्वागत करते. आता पाहूया बातम्या विस्तारानं. अयोध्येतल्या रामजन्मभूमी बाबरी मशीद जमिनीच्या वादावर तोडगा काढण्यासाठी मध्यस्थीचे प्रयत्न अयशस्वी ठरल्याचं सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं. त्यामुळे आता या प्रकरणी येत्या 6 तारखेपासून सुनावणी होणार आहे. रामजन्मभूमी बाबरी मशीद जमीन वादाप्रकरणी नेमलेल्या मध्यस्थ समितीच्या अहवालाबाबत सर्वोच्च न्यायालयामध्ये आज सुनावणी झाली. मध्यस्थीचे प्रयत्न फसल्याचं या सुनावणीदरम्यान स्पष्ट झालं. युपीए अर्थात बेकायदेशीर कृत्य प्रतिबंध सुधारणा विधेयक 2019 आज संसदेमध्ये मंजूर झालं. राज्यसभेत विधेयकाच्या बाजून 147 तर विरोधात 42 मतं पडली. लोकसभेमध्ये हे विधेयक यापूर्वी संमत झालं आहे. दहशतवादाविरुद्ध लढा देण्यासाठी सर्वांनी एकजुटीनं प्रयत्न करण्याची गरज असल्याचा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी यावेळी पुनरुच्चार केला. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार दहशतवादाचा सामना करण्यासाठी वचनबद्ध आहे असं ते म्हणाले. दहशतवादी कोणत्याच धर्माचा अनुयायी नसतो असं सांगून एखाद्या व्यक्तीला दहशतवादी ठरवण्याची काळाची गरज लक्षात घेऊन कायद्यात बदल झालेच पाहिजेत असंही शहा म्हणाले. एनआयएने कुल 278 मामले एक कानून के अंतर्गत रजिस्टर किए. 278 मामलों में से 204 मामलों में आरोप पत्र दायर किया गया और कुल 54 मामलों में अब तक फैसला आया है और 54 में से 48 मामलों में सजा हुई. या विधेयकावरच्या चर्चेदरम्यान काँग्रेस नेते पी चिदंबरम यांनी एखाद्या व्यक्तीला दहशतवादी ठरवण्याबद्दलच्या मुद्द्यावर टीका केली. सरकारला वाटलं तर कोणाही व्यक्तीला दहशतवादी ठरवलं जाऊ शकतं असं आपल्याला वाटत असल्यामुळे मी त्याचा निषेध करतो असं ते म्हणाले. या विधेयकावर न्यायालयाकडून बडगा उगारला जाईल अशी शक्यता चिदंबरम यांनी व्यक्त केली. दरम्यान कालबाह्य झालेले 58 कायदे रद्दबातल करण्यासंबंधीचं विधेयकही आज राज्यसभेत मंजूर झालं तर लोकसभेमध्ये धरण सुरक्षा विधेयक मंजूर झालं. काश्मीर प्रश्नावर भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये केवळ द्विपक्षीय वाटाघाटी शक्य असून यामध्ये कोणत्याही मध्यस्थीची गरज नसल्याचं भारतानं अमेरिकेला सुनावले आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांची अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री माईक पॉम्पिओ यांच्याशी थायलंडमध्ये बँकॉक इथं चर्चा झाली. त्यावेळी जयशंकर यांनी भारताच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या अमेरिका भेटीच्या वेळी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काश्मीर प्रश्नी अमेरिकेनं मध्यस्थी करावी अशी विनंती केल्याचा दावा केला होता. मात्र भारतानं हा दावा खोटा असल्याचं स्पष्ट केलं. तसंच आंतरराष्ट्रीय माध्यमांनीही ट्रम्प यांचा दावा निराधार असल्याचं सांगितलं होतं. मात्र पुन्हा एकदा ट्रम्प यांनी काश्मीर प्रश्नी मध्यस्थी करायची अमेरिकेची तयारी असल्याचं म्हटलं आहे. या पार्श्वभूमीवर भारतानं कठोर शब्दात अमेरिकेला सुनावलं आहे. जम्मू काश्मीरमधल्या दहशतवादाला पाकिस्तानचा पाठिंबा असल्याचे पुरावे आपल्याकडे असल्याचं जम्मू काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंह यांनी सांगितलं.
श्रीनगरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते. यावेळी लष्कराच्या चिनार कोरचे प्रमुख कमांडंट लेफ्टनंट जनरल के जे एस धिल्लॉ उपस्थित होते. अमरनाथ यात्रेला लक्ष्य करण्याचा दहशतवाद्यांचा इरादा होता असं धिल्लॉ यांनी यावेळी सांगितलं. पाकिस्तानी शस्त्रनिर्मिती कारखान्याचा शिक्का असलेले सुरुंग आणि रायफल यात्रेच्या मार्गावरून ताब्यात घेतल्याची माहिती त्यांनी दिली. जम्मू काश्मीरमधल्या दहशतवादाचा सखोल अभ्यास केल्याचं ते म्हणाले. 83% दहशतवादी हे सुरुवातीला पैसे घेऊन दगडफेक करणाऱ्यांमधून पुढे आलेले असतात असं या अभ्यासातून दिसून आल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. जम्मू काश्मीरमध्ये शोपियां जिल्ह्यामध्ये सुरक्षा दलाची दहशतवाद्यांशी आज चकमक झाली. या चकमकीमध्ये एक जवान शहीद झाला. शोपिया जिल्ह्यामध्ये पंदुशान या गावामध्ये शोधमोहीम सुरू असताना ही चकमक झाली. यावेळी दहशतवाद्यांनी स्फोट घडवल्याचं वृत्त आहे. दरम्यान अमरनाथ यात्रेकरूंच्या सुरक्षेसाठी जम्मू काश्मीर सरकारनं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. दहशतवाद्यांकडून येणाऱ्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर यात्रेकरू आणि पर्यटकांनी काश्मीर खोऱ्यातला मुक्काम कमी करावा असं यामध्ये म्हटलं आहे. पाकिस्तानामध्ये अटकेत असलेले भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना दूतावासाशी अखंडित संपर्क साधता आला पाहिजे असं भारतानं पाकिस्तानला सांगितलं आहे. जाधव यांना दहशतमुक्त आणि भयमुक्त वातावरणात दूतावासाशी संपर्क साधता आला पाहिजे अशी मागणीही भारतानं केली आहे. यावर पाकिस्तानकडून उत्तर अपेक्षित आहे. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी 38 संवेदनशील सरकारी साक्षीदारांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी सत्र न्यायालयाकडे करण्यात येईल अशी माहिती एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास संस्थेनं आज दिली. या प्रकरणी आरोपी कर्नल प्रसाद पुरोहित यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान एनआयएनं मुंबई उच्च न्यायालयाला ही माहिती दिली. पुरोहित यांच्यासह भाजपला खासदार प्रज्ञासिंह ठाकूर आणि इतर 5 जण या प्रकरणी मुख्य आरोपी आहेत. आरोपींवर दाखल झालेल्या आरोपपत्रातील साक्षीदारांच्या जबाबांच्या प्रती जशाच्या तशा देण्याची मागणी पुरोहित यांनी याचिकेत केली आहे. त्यामुळे या आरोपींना पोलीस संरक्षण मिळणं गरजेचं असल्याचं एनआयएनं सांगितलं. भारत आणि गिनी या देशांनी आज अपारंपरिक ऊर्जा आणि पारंपरिक औषध पद्धतीसह एकूण 3 सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. सध्या आफ्रिकेच्या दौऱ्यावर असलेले राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज गिनीचे राष्ट्रपती अल्फा कोंडे यांच्याशी द्विपक्षीय संबंधांवर चर्चा केली. त्यानंतर हे करार करण्यात आले. गिनीमधल्या महानगरांच्या पाणीपुरवठ्यासाठी 17 कोटी डॉलरचं कर्ज देण्याची घोषणा भारतानं केली. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या स्थायी सदस्यत्वासाठी भारताला पाठिंबा देण्याचा इरादा गिनीनं यावेळी व्यक्त केला. यापुढच्या काळात निवडणुकांमध्ये इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांऐवजी मतपत्रिकांचा वापर झाला पाहिजे अशी मागणी राज्यातल्या विरोधी पक्षांनी केली आहे. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र नवनिर्माण सेना शेकाप यांच्यासह विविध विरोधी पक्षांनी आज मुंबईत संयुक्त वार्ताहर परिषद घेतली आणि निवडणुकीत मतपत्रिकांचाच वापर झाला पाहिजे असं मत व्यक्त केलं. ईव्हीएम अर्थात इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमुळे निवडणुकांमध्ये बरेच गैरव्यवहार होत असल्याचा संशय व्यक्त होत आहे. देशात संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं असल्यानं ही बाब लोकशाहीला पोषक नाही असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी वार्ताहर परिषदेत सांगितलं. कथित गैरप्रकार यामुळे निवडणुकीसंदर्भातली पत्रकारांची भाकीतही चुकत असल्याचं ते म्हणाले. देशातलं संभ्रमाचं वातावरण दूर करण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची आणि सरकारची आहे असं ते म्हणाले. मतदार घेऊन हा संभ्रम जो झालेला आहे मशीनच्या बाबतीत ईव्हीएमच्या बाबतीत तो दूर करण्याची जबाबदारी ही निवडणूक आयोगाची आहे आणि अप्रत्यक्षरित्या सरकारची सुद्धा आहे. आणि म्हणून हे आंदोलन अत्यंत लोकशाहीकरता महत्वाचं आहे की जिथं पारदर्शकता पाहिजे तिथं पारदर्शकता नाही ही भावना असणं जनसामान्याच्या मनामध्ये हे लोकशाहीला काही पोषक नाही आणि म्हणून हे आंदोलन एक अत्यंत महत्वाचं आणि सर्व जनतेनं यामध्ये सहभाग घ्यावा ही अपेक्षा सुद्धा आमची सगळ्यांची आहे. निवडणुका पारदर्शक पद्धतीनं झाल्या पाहिजेत त्यासाठीच मतदान पत्रिकांची गरज आहे आणि ही मागणी केवळ विरोधी पक्षांची नसून नागरिक आणि स्वयंसेवी संस्थांची देखील आहे असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी सांगितलं. आपण एक भूमिका घेऊन लोकांच्या समोर त्या ठिकाणी गेलं पाहिजे. त्याच्यामध्ये कुणावर गैरविश्वास आहे अशातला भाग नाही.
परंतु पारदर्शकपणे निवडणुका झाल्या पाहिजे. निवडणुका होत असताना ज्यांनी मतदान केलेलं आहे त्यालाही कळलं पाहिजे की आपलं मतदान आपण त्याच उमेदवाराला केलेलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या मतदान यंत्रात असलेल्या चीप अमेरिकेतून येत असल्याचं सांगत त्यांच्या विश्वासार्हतेबाबत प्रश्न उपस्थित केला. अमेरिकेत ट्रम्प यांची अध्यक्षपदावर निवड झाली त्यावेळी या निवडणुकीत रशियाचा हस्तक्षेप असल्याचं बोललं जात होतं. याच देशातून येणाऱ्या चीप भारतातल्या मतदान यंत्रात असल्यानं त्याबाबत शंका असल्याचं ते म्हणाले. या मतदान यंत्रांऐवजी मतपत्रिकांचा आग्रह धरण्यासाठी येत्या 21 तारखेला सर्व विरोधी पक्षांचा मोर्चा काढणार असल्याची माहिती राज ठाकरे यांनी दिली. खरं तर या मोहिमेमध्ये भारतीय जनता पक्षाने पण यायला पाहिजे, शिवसेनेने पण यायला पाहिजे. कारण ते ज्या प्रकारचे आकडे सांगतात की आमची इतकी लोक निवडून येतील, तो आत्मविश्वास पाहता खरं तर त्यांना ईव्हीएम किंवा व्हीव्हीपॅटची गरजच नाहीये. आणि त्यांनी स्वतःहून खरं तर या आंदोलनामध्ये यायला पाहिजे. ईव्हीएमला दोष देण्यापेक्षा विरोधी पक्षांनी आत्मचिंतन केलं तर अधिक उत्तम होईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. महाजनादेश यात्रेसंदर्भात वर्धा इथं सभा झाल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज्यातल्या समस्या संपलेल्या नाहीत, अजून खूप काम करायचं आहे, मात्र 5 वर्षातलं तुलनात्मकदृष्ट्या मोठं काम वर्ध्यामध्ये झालं आहे असं ते म्हणाले. महाजनादेश यात्रा ही संवाद यात्रा आहे. या यात्रेला प्रचंड मोठा प्रतिसाद मिळत आहे. राज्य सरकारनं गेल्या 5 वर्षांमध्ये काय काम केलं या सर्वांची माहिती आम्ही यात्रेच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोचवत आहोत असं ते म्हणाले. भाजपामध्ये मर्यादित जागा आहेत, पण येण्यास अनेक जण इच्छुक आहेत, त्यामुळे सर्वांनाच आम्ही घेऊ शकत नाही. त्यामुळे ही मेगा भरती नाही, लिमिटेड भरती आहे असं ते म्हणाले. चांगले लोक पक्षात यायला तयार असतील, पक्षाच्या ध्येयधोरणावर विश्वास ठेवत असतील, तर अशांना आम्ही पक्षात घेऊ असंही त्यांनी सांगितलं. अनेक वेळा सत्य स्वीकारण्याच्या ऐवजी आपल्या मनाला समजवण्याचा प्रयत्न लोक करतात आणि असत्याची कास धरतात. ईव्हीएम काही आत्ता आलेलं नाही. या ईव्हीएमच्या कालावधीत 10 वर्ष सगळीकडे राज्य त्यांनी केलं आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात योग्य वेळी मुख्यमंत्रीपदासाठी घोषणा होईल अशी ग्वाही भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. ते आज पुण्यात पत्रकार संघातर्फे आयोजित वार्तालाप कार्यक्रमात बोलत होते. ते स्वतः मुख्यमंत्रीपदाचे दावेदार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते भाजपामध्ये गेल्याचा शरद पवार यांनी धसका घेतला असल्याचं सांगत 12 मतींमध्ये भाजपला 40% मत मिळाल्याचं पाटील यांनी अधोरेखित केलं. गेल्या 5 वर्षात भाजपानं अनेक कामं केली असून आता संघटनात्मक स्तरावरही भाजपाचं सामर्थ्य वाढलं आहे असं पाटील म्हणाले. आगामी निवडणुकीसाठीही सेना भाजप युती कायम राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आमच्या आणि शिवसेनेच्या सीट्समधलं डिस्ट्रीब्युशन सीट्समधलं डिफरन्स जरी राहिला निवडून येण्यामध्ये, तरी आम्ही इक्वल शेअरिंग ऑफ पॉवर करणार आहोत. मला असं वाटतं की याची स्पष्टता असावी की कुठेही युती तुटण्याचा सूत्रा काही विषय नाही. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र तांत्रिकदृष्ट्या अत्यंत सुरक्षित असून या यंत्रांविषयी पसरवण्यात येणाऱ्या अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये असं आवाहन राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी केलं आहे. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र चुकीचं मत नोंदवू शकत नाही, यावर विश्वास ठेवण्यामागे अनेक कारणं आहेत, याची माहिती करून घेणं हे नागरिकांचं कर्तव्य आहे असं त्यांनी सांगितलं. प्रत्येक इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये तपासलं आणि सीलबंद केलं जातं, तसंच त्यांचे प्रतिनिधी यंत्राच्या सीलवर स्वाक्षरी करतात. ही इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र सर्व मतदारसंघ आणि मतदान केंद्रांना सरमिसळ करून वाटप करण्यात येत असल्यामुळे कोणती मतदान यंत्र कोणत्या मतदान केंद्रात पाठवली जाणार याविषयी पूर्वकल्पना नसते असं मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितलं. उन्नाव बलात्कार प्रकरणातल्या पीडितेच्या गाडीला झालेल्या गंभीर अपघाताबाबतचा खटला उत्तर प्रदेशातल्या रायबरेलीतून दिल्लीला हलवण्याचा आपला आदेश 15 दिवसांपर्यंत स्थगित ठेवण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं घेतला आहे.
सीबीआयच्या वतीनं काम पाहणारे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी आज न्यायालयाला सांगितलं की हा अपघात रविवारी घडला आणि त्याचा तपास अद्याप सुरू आहे, त्यामुळे हा खटला हलवता येणार नाही. खटला हलवल्यानंतर आरोपींची न्यायालयीन तपासणी करताना गुन्हा कुणाच्या अधिकार क्षेत्रात घडला होता हा प्रश्न उद्भवू नये असं सीबीआयनं न्यायालयाच्या लक्षात आणून दिलं. त्यावर सर्वोच्च न्यायालयानं आपल्या मूळ आदेशात ही सुधारणा केली. सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणातले सर्व पाचही खटले दिल्लीतल्या न्यायालयामध्ये वर्ग करतानाच त्यांची सुनावणी 45 दिवसात पूर्ण करावी, अपघाताचा तपास सीबीआयनं 7 दिवसात पूर्ण करावा असा आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. चीनमधून आयात होणाऱ्या उत्पादनांवर अमेरिकेनं आयात शुल्क आकारण्याचं ठरवलं आहे. येत्या 1 सप्टेंबरपासून चीनमधून येणाऱ्या 300 अब्ज डॉलरच्या उत्पादनांवर 10% आयात शुल्क आकारणार असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं. यामुळे जगातल्या 2 मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये व्यापार युद्धामध्ये वाढ झाली आहे. पावसामुळे उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शाळांना सुट्टी जाहीर करण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्याचा निर्णय शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी आज घेतला. राज्याच्या वेगवेगळ्या भागात पावसाचं प्रमाण वेगवेगळं असल्याचं लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. यासंबंधीचा शासन निर्णय देखील आज जारी करण्यात आला. बदलापूर कर्जत भागामध्ये 26-27 जुलै दरम्यान पावसाची संततधार असल्यामुळे वाहतूक कोंडी होऊन अनेक विद्यार्थी परीक्षेला वेळेत पोहोचू शकले नाहीत. अशा विद्यार्थ्यांच्या या 2 दिवसातल्या परीक्षांचे पेपर पुन्हा घेण्याचे आदेश शेलार यांनी दिले आहेत. आता पावसाचं वृत्त. राज्याच्या विविध भागात आज सकाळपासून पावसानं जोर धरला आहे. मुंबई आणि उपनगरात पाऊस सुरू आहे. सिंधुदुर्गात अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत, तसंच समुद्रात जोरदार वारे वाहत आहेत. मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. कालपासून 2 महिन्यांच्या बंदीनंतर मासेमारी हंगाम सुरू झाला असला तरी समुद्राची खवळलेली स्थिती पाहता मच्छीमारांनी समुद्रात जाणं टाळावं असं आवाहन करण्यात आलं आहे. नाशिक जिल्ह्यात अधूनमधून पावसाच्या सरी बरसत आहेत. गेल्या 3 दिवसांपासून धरण परिसरात चांगला पाऊस सुरू असल्यानं गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. अकोला जिल्ह्यात काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. गडचिरोली जिल्ह्यामध्ये सकाळपासून पावसाचा जोर कायम आहे. संततधार पावसानं अनेक नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. काल आणि आज झालेल्या मुसळधार पावसानं भामरागड तालुक्यातल्या 100 पेक्षा जास्त गावांचा संपर्क तुटला आहे. आलापल्ली भामरागड मार्गावरील कुडकेली आणि कुमरागुडा नाल्यावरही पाणी साचलं आहे, त्यामुळे त्या ठिकाणच्या नागरिकांना पाण्यातूनच वाट काढावी लागत आहे. गेल्या आठवड्यात 27 जुलैपासून गडचिरोली जिल्ह्यात सतत मुसळधार पावसानं कहर केला. भामरागड तालुक्यातील पर्लकोटा नदीवरील पूल पाण्याखाली आला आहे, त्यामुळे आलापल्ली भामरागड मार्ग बंद झाला आहे. राधानगरी धरणाचे 4 आणि 5 क्रमांकाचे 2 दरवाजे उघडण्यात आले आहेत. यामधून 4256 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्याजवळील पाणी पातळी आज सकाळी 42 फूट 8 इंच झाली असून एकंदर 80 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. कोदे लघु प्रकल्प आणि जांभरे मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेनं भरलेला आहे. पुणे जिल्ह्यातील भामा आसखेड धरण 95% भरलं असून धरण भागात पावसाचा जोर वाढला आहे. या परिसरातल्या नागरिकांनी दक्षता घ्यावी असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. चंद्रपूर गडचिरोली आणि यवतमाळ जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा नागपूर विभागानं दिला आहे. कोकण गोवा आणि मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी, विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान गुजरातमध्ये वडोदरा इथल्या पूरपरिस्थितीमध्ये आता सुधारणा झाली आहे. अनेक ठिकाणी पुराचं पाणी ओसरलं आहे, मात्र तिथल्या सामा भागात अद्यापही पूरपरिस्थिती कायम आहे. तापमान 0° सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल तापमान 28, किमान 24, नागपूर 28-24, पुणे 25-12, औरंगाबाद 28-20, नाशिक 25-22, कोल्हापूर 25-21, रत्नागिरी 28-25, सोलापूर 29-21 आणि अमरावती 28-22. ठळक बातम्या पुन्हा एकदा.
अयोध्या प्रकरणी मध्यस्थीचे प्रयत्न अयशस्वी. येत्या 6 तारखेपासून सर्वोच्च न्यायालयात सुरू होणार सुनावणी. बेकायदेशीर कृत्य प्रतिबंध सुधारणा विधेयकाला राज्यसभेचीही मंजुरी. दहशतवादाशी सामना करण्यासाठी रालोआ वचनबद्ध असल्याची गृहमंत्र्यांची ग्वाही. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी 38 संवेदनशील सरकारी साक्षीदारांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी सत्र न्यायालयाकडे करणार राष्ट्रीय तपास संस्थेचं उच्च न्यायालयात निवेदन. भारत आणि गिनी दरम्यान पारंपरिक औषध पद्धती आणि अपारंपरिक ऊर्जा यासह 3 सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या. यापुढच्या काळातल्या निवडणुकांमध्ये इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांऐवजी मतपत्रिकांचा वापर करण्याची बहुसंख्य विरोधी पक्षांची एकमुखी मागणी. ईव्हीएमला दोष देण्यापेक्षा विरोधी पक्षांनी आत्मचिंतन करावं मुख्यमंत्र्यांचं प्रत्युत्तर. पावसामुळे उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये शाळांना सुट्टी जाहीर करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्याचा शिक्षण मंत्र्यांचा निर्णय. आणि राज्याच्या बहुतांश भागात पावसाचा जोर. भामरागड तालुक्यातल्या 100 पेक्षा जास्त गावांचा संपर्क तुटला. राधानगरी धरणाचे दरवाजे उघडले. उद्याही राज्याच्या अनेक भागात जोरदार पावसाची शक्यता. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.